नमस्कार, मी राजेंद्र खडके डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती सगळ्यांचं स्वागत करतो. पेशंटला त्यांचं मनोगत तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा त्यांचा उद्देश असतो. कुठली तरी एक अशी वेगळी घटना जेव्हा घडते तेव्हाच आपण सोशल मीडियावरती येत असतो. प्रसिद्धी मिळवणं किंवा आपल्याला ॲडव्हर्टाईज करणं हा विषय त्याच्या मागचा निश्चित नाही आहे. असंच एक आज दाम्पत्य आपल्यासमोर आहे, आपण त्यांच्याशी गप्पा मारू, त्यांची सगळी माहिती घेऊ आणि ते सुद्धा तुम्हाला बोलतील. नमस्कार. नमस्कार. नमस्कार ताई, पूर्ण नाव सांगा. दत्ता दिगांबर गोजरे. ताईचं? अरुणा दत्ता गोजरे. म्हणजे अरुणा दत्ता गोजरे. वा, तुम्ही आता जेव्हा आपल्या हॉस्पिटलला आला तेव्हा तुम्हाला हॉस्पिटल जेव्हा तुम्ही पहिल्या वेळेस आला असता हो, तर ती सुरुवात कुठून झाली होती, कुठं भेट झाली? व्या मांडवला भेट झाली आपली. या शिबिर होतं. हो, शिबिरामध्ये भेट झाली. हो, त्या भेटीनंतर तुम्ही इकडे आहात. हां, बरोबर बरोबर. इकडल्यानंतर शिंदे सरांची भेट झाली असेल. शिंदे सरांची भेट झाली. काय म्हटले होते सर? सर काय फरक पडून नाही म्हणजे. फरक पडून नाही. कुठली ट्रीटमेंट सुरुवात केली आपण? मोठ्या ट्रीटमेंटला. हो, मोठी ट्रीटमेंटला सुरुवात केली. बरोबर. किती वर्ष झाली होती लग्नाला? 7 वर्ष. 7 वर्ष. म्हणजे आता तो पर्याय नव्हता आपल्याला पुढे पुढे जाण्यासाठी, सुरुवात करणं गरजेचं होतं. आणि त्या ट्रीटमेंटमध्ये थोडंसं आपण थांबावं लागलं. हो, असा निर्णय घेण्यात आला की आपण थोडंसं आता थांबून जाऊया. हो, पण कुठंतरी त्या ट्रीटमेंटचा परिणाम म्हणा किंवा काही गोष्टी अशा घडतात आपल्या आयुष्यामध्ये की तुम्हाला नॅचरल राहून गेलं. बरोबर आहे ना? हो, नॅचरल राहील. मग तुम्ही आमच्याकडेच काय ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं? आम्ही पहिले ह्या हॉस्पिटलला आल्यामुळं आम्ही ट्रीटमेंटला आलो. तुम्हाला काय आवडलं हॉस्पिटलचं? हॉस्पिटलचं काय आहे योगेश शिंदे सरचं मार्गदर्शन खूप आवडलं. सरांचं मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट हे सगळं तुम्हाला आवडलं? हो. म्हणजे असं असूनही तुम्ही आपल्या हॉस्पिटलला काही सोडलेलं नाही? बरोबर आहे ना? बरोबर. कारण तुमच्याकडे तिथे रुग्णार बंद बांधले गेले होते. हो, बरोबर आहे. बरोबर आहे. किती किती महिन्यापर्यंत गेली ट्रीटमेंट पुढे? मग नॅचरल किती महिन्यात झालं? बाळ बाळ पूर्ण 9 महिने. 9 महिने घेतले. हो. किती तारखेला झाली डिलिव्हरी? 27. 27ला. हो. आणि वजन बाळाचं? 2700. बाळाला कुठं न्यायची गरज पडली? काहीच नाही, अडचण नाही पडली. मुलगा ना? मुलगा. मुलगा कोणकोण खुश झालं मुलगा म्हटल्यावर? सगळे. का बाळ म्हटल्यावर सगळे खुश झाले? नाही नाही, तसं नाही. तसं काही नाही. म्हणजे बाळ होणं गरजेचं होतं का? हो. या ताई आजी. बर. काय वाटतं तुम्हाला? काहीच नाही, मुलगा झाला. सगळं मार्गदर्शन व्यवस्थित भेटलं. सगळं काही मार्गी लावलं. म्हणजे कुटुंब आपल्याला आता एक पुढं पुढं चालतं. जेव्हा एखादं बाळ येतं तेवढं म्हणजे 7 वर्ष एवढं अनुभव आता काही भरपूर. कुठं कुठं ट्रीटमेंट घेतली? ट्रीटमेंट काय नाही घेतली. आपलं 1-2 वेळेस पैठणला गेलो. पैठण. अजून पाचोडला. पाचोड. त्याच्यानंतर आपली भेट झाली. व्यामंडळ शिबिर होतं. शिबिरात भेट झाली. त्याच्यानंतर तिथं चालतो मार्ग सुरू झाला. मार्ग सुरू झाला म्हणजे त्यानंतर कुठे गेलोच नाही. शिंदे सरकड झालं. इथूनच तुम्ही यश घेऊन परतला. बरोबर. 7 वर्ष म्हणजे छोटा पिरियड नाही. आणि खेडेगावामध्ये थोडस अडचणीत जाते. हा, आजकाल खेडेगाव काय शहराचं काय, तेवढं जरी गडबड 1-2 वर्ष पुढे गेले लगेच कुजबूज 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 सुरू झालं. आणि तीच कुजबूज थोडीशी आपल्याला थांबवणं गरजेचं असतं. बरोबर. त्यामुळे या ट्रीटमेंट सुरू करून घेस येणं हे फार गरजेचं झालेलं असतं. बरोबर. तुमच्या म्हणजे काय गोजरे ना? हो. गोजरे खानदानामध्ये पहिलंच बाळगा? पहिलंच. तुम्हाला भाऊ वगैरे आहे ना? त्यांना मुलगी. त्यांना मुलगी. बरं. तुमचे असे लहाने मोठे? लहाने. लहाने मुलगी. तुम्ही मोठे? अच्छा. चला, आज एक मुलगा आणि एक मुलगी म्हणजे खूप मोठी आज तुम्हाला उपलब्धी प्राप्त झाली समाजानुसार. तसं आपल्याला तर मुलगा मुलगीचं काही नसतं. बरोबर आहे. बाळाला आता नीट शिकवा. बरोबर आहे ना? शिकवा त्याला नीट शिकवा. चांगलं मोठं करा आणि त्याचा वाढदिवस करा आपल्याकडे साजरा करून. हो काय असं माझं म्हणणे तुम्ही ठरवा. तुमचं बाळ आहे, तुमचा अधिकार आहे. बरेच लोक येतात आपल्याकडे वाढदिवस साजरा करायला. बरं. थँक्यू. बाय सर. खूप खूप आभार. तुम्हाला काही बोलायचं काही? तुम्हाला होत आहे सरांविषयी काही बोलायचं? धन्यवाद. थँक्यू.